सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। सृष्टीचा पितामह अर्थात श्री ब्रह्मदेव, अर्थात ब्रह्मदेवाची दोनच मंदिर आहेत, त्यातील एक राजस्थान तर दुसरे देवगड तालुक्यातील कुर्ले गावात। डोंगराच्या कुशीत असलेले ब्रह्मदेव मंदिर आजही अनेक सुविधांपासून वंचित आहे। शासनाने या मंदिराच्या सुशोभीकरणाकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित केलं तर ठिकाण नंबर एक चं पर्यटन स्थळ म्हणून नावापास येऊ शकेल। पवित्र सिंधुदुर्ग लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट। देवगड शहरापासून साधारणतः 60 किलोमीटर व खारेपाटणपासून 10 किलोमीटर अंतरावर महाराष्ट्रातील एकमेव श्री ब्रह्मदेव मंदिर डोंगरदऱ्यांच्या कुशीत कुर्ले गावात वसलेलं आहे। देशात ब्रह्मदेवाची दोनच मंदिरे असून एक राजस्थान पुष्कर व दुसरे महाराष्ट्रात देवगड तालुक्यातील कोरले तळीवाडी येथे आहे। स्वयंभू पाषाणी मूर्ती असलेले ब्रह्मदेवाचे मंदिर आजही अनेक सुविधांपासून वंचित राहिलेलं आहे। या मंदिराच्या पूजेसाठी लागणाऱ्या पाण्याचा स्रोताचा उगम देखील एका खडकातूनच होतो। या स्रोतांचे पाणी मंदिराच्या खालील बाजूस असलेल्या एका तळ्यामध्ये 3 टप्प्यात विभागले जाते। त्यातील पहिल्या टप्प्यातील पाणी पूजेसाठी, दुसऱ्या टप्प्यातील पाणी महाप्रसादासाठी व तिसऱ्या टप्प्यातील पाणी जनावरे किंवा इतरत्र वापरासाठी अशी या तळीची रचना आहे। आपण पाहत असाल तर या ठिकाणी हा नैसर्गिक पाण्याचा स्रोत आहे। पाठीमागे असे मोठे खडक आहे आणि या खडकाला ज्याप्रमाणे घाम येतो त्याप्रमाणे हे घाम हा द्रवरूप हा याच्यामधून या तळीमधून या तळीमध्ये येतो। एक नंबरची तळी तुम्ही पाहता ही महापूजेसाठी जे पाणी लागतं त्याच्यासाठी वापरले जाते। जी 2 नंबरची तळी आहे ती महाप्रसादासाठी त्यातलं पाणी वापरलं जातं आणि 3 नंबरची तळी आहे ही ती खास करून या संपूर्ण जंगलामध्ये हा एकच मोठा पाण्याचा स्रोत आहे। त्यामुळं जंगली श्वापदांना गाईगुरांना पाणी पिण्यासाठी या तळ्यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना ही अतिशय पूर्वीपासून आहे आणि ती आम्ही तशीच आत्ताही कंटिन्यू ठेवली आहे। मंदिराच्या कळसाकडे पाहिले असता 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडते। सिंधुदुर्ग एकमेव पर्यटन जिल्हा असताना महाराष्ट्रातील एकमेव ब्रह्मदेव मंदिर आजही नजरेच्या आडच लपून आहे। मंदिर व परिसरातील जागेचा संपूर्ण मालकी हक्क हा महाराष्ट्र शासनाचा असून देखील शासन या मंदिराच्या सुशोभीकरणाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे। मंदिराकडे अनेक सुविधांचा अभाव आजही प्रामुख्याने जाणवतो। या मंदिराकडे जाण्यासाठी असणारा रस्ता सुस्थितीत नाही, पार्किंगची गैरसोय, मंदिराकडे जाण्याच्या मार्गावर दिशादर्शक फलक नसल्याने आजही पर्यटकांना या धार्मिक पर्यटनस्थळाची माहितीच नाही। या ब्रह्मदेव मंदिराकडे शासनाने गांभीर्याने लक्ष केंद्रित केल्यास महाराष्ट्रातील हे एकमेव ब्रह्मदेव मंदिर राज्यातील नंबर एक ते पर्यटनस्थळ बनेल यात तीळ मात्र शंका नाही। आपण आता कोरड्याच्या ब्रह्मदेव मंदिरामध्ये आहोत। आपण माझ्या पाठीमध्ये पाहत असाल तर ब्रह्मदेवाची स्वयंभू मूर्ती आहे। संपूर्ण भारतामध्ये 2 मंदिरं आहेत, एक राजस्थानला पुष्कर येते आणि दुसरे देवगड तालुक्यातील कोरले गावी असलेले ब्रह्मदेव मंदिर। या स्वयंभू ब्रह्मदेवाचं वैशिष्ट्य असं आहे की याचं दर्शन आपण चारही बाजूने घेऊ शकता। चतुराने असं ब्रह्मदेवाला म्हटलं जातं। हा संपूर्ण जो परिसर आहे हा संपूर्ण परिसर महाराष्ट्र शासनाच्या नावावरती आहे आणि म्हणून या ठिकाणी कोणतीही सुविधा राबवत असताना आम्हाला जास्त सोपं जातं। आपण बघत असाल तर आम्ही आत्ता पाठी एक भक्तनिवासाचं काम सुरू आहे। तसंच हे संपूर्ण क्षेत्र हे नावारूपाला यावं, एक चांगलं धार्मिक पर्यटन स्थळ या ठिकाणी निर्माण व्हावं म्हणून आमचे प्रयत्न, मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत। या ठिकाणी एक आम्ही नक्षत्रवन अशी एक संकल्पना घेऊन एक नक्षत्रवन उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे। 12 राशी आणि 27 नक्षत्र आणि त्या 27 नक्षत्रांचे आराध्य वृक्ष अशा प्रकारची ही संकल्पना आहे। ही संकल्पना राबवण्यासाठी शासन स्तरावरती सुद्धा आमचे प्रयत्न सुरू आहेत। याच मंदिराच्या खालच्या बाजूला 3 तळी आहेत, त्याच तळीचं पाणी या पूजेसाठी आणि इथे होणाऱ्या महाप्रसादासाठी वापरलं जातं। संपूर्ण श्रावण महिना इथं रुद्राचा अभिषेक हा सुरू असतो। श्रावण महिन्यामध्ये महारुद्र अनुष्ठान या ठिकाणी पार पडलं। आत्ताच ते 15 आणि 16 ऑगस्टला महारुद्र अनुष्ठान झालं। आत्ताच
15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून झालेल्या भाषणामध्ये आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी असं आवाहन केलं की भारतातल्या प्रत्येक कुटुंबानं कमीत कमी 15 पर्यटनस्थळांना तरी भेट दिली पाहिजे. आपल्याला जर ब्रह्मदेवाच्या पर्यटनस्थळाला भेट द्यायची असेल, ब्रह्मदेवा जायचं असेल, तर आता राजस्थान पुष्कर या ठिकाणी न जाता आपण कुर्ल्या या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या भेटीसाठी येऊ शकता. आपल्याला जर यायचा मार्ग असेल तर खारेपाटणपासून 10 किलोमीटर अंतरावरती पर्यटनस्थळ आहे. आपण रेल्वेने येणार असाल तर वैभववाडीपासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावर आणि जे देवगड तालुक्याचं ठिकाण आहे तिथून 60 ते 65 किलोमीटर अंतरावरती आपण या हे ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. आपण या ठिकाणी येऊ शकता आणि कोर्ले ग्रामस्थांच्या वतीनं आपण सर्वांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी ह्या धार्मिक पर्यटनस्थळाला भेट द्यावी आणि ब्रह्मदेवाचा आशीर्वाद घ्यावा. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.